ठामपणे तुम्ही विचारलं तर एक गोष्ट नक्की मला दिसते आणि ती म्हणजे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर विल नॉट बी नरेंद्र मोदी. 272 बी जे पी आली तर नरेंद्र मोदी माझं म्हणणं आहे प्राईम मिनिस्टर आहे. ते 272 आले नाही तर नरेंद्र मोदी डझन बिकम दी प्राईम मिनिस्टर. इंडिया नाही टफ देणार. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार बिहारमध्ये टफ देतील. जे 2024 जे तुम्ही सगळं गणित पाहता इंडिया वर्सेस इंडिये असं सगळं होण्याची शक्यता आहे, तर तुमचं काय अभ्यास सांगतो किंवा तुमचा अंदाज काय आहे? ठामपणे तुम्ही विचारलं तर एक गोष्ट नक्की मला दिसते आणि ती म्हणजे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर विल नॉट बी नरेंद्र मोदी. याच्यावरती मी ठाम आहे. सरकार कोणाचं असं जर विचारलं तर माझं अजून मत व्यक्त नाही. मग पहिला जो तुम्ही जर हे मांडलेलं आहे मोदी नसतील तर याला लॉजिक काय असू शकेल? सी मोदींना जर यायचं असेल तर त्यांना सिम्पल मेजॉरिटीच्या पुढे येणं गरजेचं आहे. 544 अर्धा मार्क काही आहे. 272 बी जे पी आली तर नरेंद्र मोदी माझं म्हणणं आहे प्राईम मिनिस्टर आहे. ते 272 आले नाही तर नरेंद्र मोदी डझन बिकम दी प्राईम मिनिस्टर. आणि तेवढी म्हणजे ती जर टप द्यायची असेल तर इंडिया तेवढी टप देऊ शकेल का? इंडिया नाही टप देणार. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार बिहारमध्ये टफ देतील. दिल्लीमध्ये आप हा टफ देईल. पंजाबमध्ये आप हा टफ देईल. उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरी चळवळ, अखिलेश आणि पल्लवी पटेल हा जो ग्रुप आहे हा तिथे असणारा टफ देईल. तेलंगणामध्ये तुम्ही आलात तर चंद्रशेखर राव हा टफ देईल. ए पीमध्ये आपण गेलात तर मग रेड्डी वायसा रेड्डी हा टफ देईल. ओरिसामध्ये पटनाईक हा टफ देईल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ही टफ देईल. तामिळनाडूमध्ये ज्याला आपल्याला म्हटलं स्टॅलिन हे टफ देतील. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये सध्याचे असणारे मुख्यमंत्री जे आहेत सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघे तिथे असणारा टफ देतील. केरळामध्ये जे आहे ते बी जे पी नाही तर ते डावे आणि काँग्रेस अशीच असणारी परिस्थिती आहे. गुजरात एक राज्य आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस विन होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. राहिला राजस्थान मध्य प्रदेश हे दोन राज्य जे आहेत त्या दोन राज्यांमध्ये माझ्या दृष्टीने आज तरी आपल्याला काँग्रेस आणि बी जे पी अशी टक्कर दिसते. पण थर्ड फॅक्टर मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये मला येताना दिसतो आहे. त्याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये थर्ड फॅक्टर जन्माला आला आहे, कामाला लागलेला आहे. फक्त एवढंच आहे की मी जसं म्हणाल की प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांची दखल घेत नाही अशीच असणारी परिस्थिती आहे. पण दे आर अ मेजर फोर्स तिथे. महाराष्ट्रात माझ्या अंदाजानं मी जसं म्हणालो की उद्धव ठाकरे यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आज त्यांच्या बाजूने सहानुभूती आहे का तर आहे, मी नाही म्हणत नाही. पण राजकारणामधली सहानुभूती ही मतामध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्हाला लीडरशिप करावी लागते. तुम्ही असं वाहत चाललात असं जर झालं तर सहानुभूती ओसरत जाते. त्याचं कारण असं आहे की त्यांना पुढच्या 5 सरकार पाहिजे. नाही नाही लोकांना मतदाराला तुमची सहानुभूती कायम राहते ती काही कमी होत नाही. पण मतदार असं म्हणतो की हा जर नेतृत्वच करणार नसेल. माणूस चांगला आहे, सगळं आहे, अमुक आहे, तमुक आहे, ते सगळं आहे, पण त्याला लीडरशिप लागतं. आणि मी म्हणून म्हटलं की माझी पहिलीच निवडणूक, पण इंदिरा गांधींची हत्येची वेव ही थांबू शकलो याचं कारण की ती मी ती समजून घेतली वेव. आणि समजून घेतल्यानंतर मग आपल्याला घुसता कसं येईल त्याच्यामध्ये
आणि ती वेव आपल्या बाजूने कशी करून घेता येईल तो त्याच्यातला भाग होता.